फ्रंट बॉटम पुश करतोय, जेंटर पुश करतोय, चेंडू वळतोय, शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षक म्हणून पाहतोय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जो क्षेत्ररक्षक होता तो नक्कीच मिडविकेट पर्यंत पोहोचतोय आणि विशाल एक धाव अर्जित करून स्वतःच खातं उघडतोय, संघाच्या पायाभरणीला आकार देतोय, शुभारंभ करतोय. करण गोलंदाजी मार्गवर गुंतवली संघामार्फत प्रतिनिधित्व करतोय. आता मात्र नक्कीच हलक्या त्याने फक्त चेंडूला लेग कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, दोन चेंडूच्या हाताने गोलंदाज करण मार. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा, आज स्पर्धेचा तिसरा दिवस. सुरेख चेंडू इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू झेल घेण्याची एक संधी प्राप्त झाली होती, मात्र आयुष्यमान भावाचा शुभाशीर्वाद, यशस्वी भव असं जीवनदान दिलं जातंय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक संधी आली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही ते त्या क्षेत्ररक्षकाला. जीवनदान मिळतंय फलंदाज विराजला. मी विनंती करतोय स्वराज्य स्पोर्ट्स कशिली संघाचा कर्णधार आणि जय सोनुवाई वरुण उगर संघाचा कर्णधार. आता मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, वन बाउंड चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय, चार धावांसाठी खासदार. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर एक संधी निर्माण झाली होती फलंदाजाला, शफल क्रॉस होऊन चेंडूला इथे आपण पाहतोय स्लॉग स्वीप करतोय आणि चेंडू इनफील्डच्या वरून मार्गस्थ होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चार धावांसाठी. चार धावांचं लगेच बहुमूल्य योगदान देतोय विराज आपल्या कौशल्यपूर्ण खेळीतून. सात धावा धावफळकावर, पहिले षटक प्रगतीपथावर, चार चेंडूची हाताळणी. फुल टॉस चेंडू इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी अप ऑन दी राइज, बॅक टू बॅक दुसरा खासदार चौकार. आत्मशक्तीला जागृत केलं, जिद्द होती, धाडस दाखवलं आणि इनफील्डच्या वरून एक अप्रतिम ऑन दी अप ऑन दी राइज खेळला गेलेला एक टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण पाहतोय. चार धावांनी धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचतोय. चॅनल क्रमांक 907 आणि 612 या चॅनलवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसले आपण पाहू शकता. SSS लाईव्ह आणि त्याचप्रमाणे SMP या चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतोय. लगेच पहिलं षटक आहे, नवीन चेंडू द्यावा. चेंडू आलेला आहे, नऊशे सात नंबर चॅनल आणि 612 ह्या चॅनलवर आपण खासदार चषक 2017 या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण पाहू शकता घर बसल्या. तमाम सन्माननीय क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय योगेशजी भुईर साहेब यांच्या वतीनं हार्दिक आभार. करण षटकातील अंतिम चेंडू, चौकारांच्या हॅट्रिक वर फलंदाज विराज. आता मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सांगता, धावफळकावर 11 धावा अंकित होताना लगेच आपण पाहतोय करण याने पहिलं षटक आता होतं, कुठलंही सुयश प्राप्त होत नाहीये, मात्र नक्कीच जास्त धावा खर्च करतोय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, लेदर क्रिकेटचा विचार केला, तर नक्कीच जी कसोटी मालिका खेळली जाते त्यावेळेला नक्कीच 6 धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी समजलं होतं. त्यानंतर आपण एक दिवसीय क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटकडे वळलो तर नक्कीच 8 धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी समजलं होतं. त्यानंतर आपण T20 फॉर्म्युला जलदगती क्रिकेटचा विचार केला तर त्यावेळेला आपण 10 धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी म्हटलं होतं. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 12 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी म्हटलं होतं. यापुढचा सामना असेल
स्वराज्य स्पोर्ट्स कशिली आणि जय सुनवाई वडुनगर दोन्ही संघांच्या कर्णधाराला हा दुसरा कॉल असेल. उद्याचा लॉट आपण पाहणार आहोत. उद्या नक्कीच आपण डे नाईट स्पर्धा खेळणार आहोत. दुपारी 12 वाजल्यापासून नक्कीच रात्री 12 वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. पहिला सामना होणार आहे गावदेवी अंजूर विरुद्ध धनेश स्पोर्ट्स भिडा, गावदेवी स्पोर्ट्स वडगर विरुद्ध वेताल स्पोर्ट्स कोपर दुसरा सामना, जानवी स्पोर्ट्स विरुद्ध रमणीक ओवळी हा तिसरा सामना असेल, चौथा सामना असेल जयभजंग कारिवले विरुद्ध वीर तानाजी दापोडे, त्यानंतर पाचवा सामना असेल युतिका स्पोर्ट्स विरुद्ध एसपी स्पोर्ट्स सिटी क्रिकेट, त्यानंतर विलासप्रती राहणार विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यानंतर पुन्हा एकदा सिटी क्रिकेट प्रार्थना स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स हा सामना, त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेट आईदेवी वडुनगर विरुद्ध जयदुर्गा सुरई सामन्याला सुरुवात. नक्कीच ऑन दी अप ऑन दी राइज खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडूला ड्राइव्ह करतो ऑन ड्राइव्ह. एकच धाव समाधान व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत जय बोलनाथ सरळे पडदा विरुद्ध ट्रिपल एस ओपन क्रिकेट, त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेट जय बजरंग गोरसे विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव, त्यानंतर पुन्हा एकदा ओपन क्रिकेट मराठा स्पोर्ट्स मराठा पंजाब स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी स्पोर्ट्स, त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण जय बोलनाथ सरळीपाडा विरुद्ध गावदेवी वेले, पुन्हा एकदा ग्रामीण एकविरा स्पोर्ट्स मानकुल विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर आणि त्यानंतर शिवमता बळ विरुद्ध एन आर बोरपाडा. आता मात्र नक्कीच चेंडूला अंतिम क्षणाला फक्त लेग कट केलं जातंय. चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चार धावांसाठी खासदार चौकार. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि एक चांगली धावसंख्या उभारणीला प्रारंभ होतोय तो माऊली स्पोर्ट्स रांजोळी संघामार्फत. नक्की जी धावगती राखायची आहे त्याच अनुषंगाने धावगती राखली जाते. एक चांगलं सन्मानजनक धावांचं गुणांकन केलं जातंय या दोन नैपुण्यवान फलंदाजामार्फत. प्रारंभिक दर्जेदार सलामीवीरांमार्फत विशाल आणि विराज ही एकाच रचितली जोडी. हेमंत षटकातील तिसऱ्या चेंडूच्या तयारीत राईट आर्म ओव्हर द विकेट. अखेर थोडासा शफल पासून खेळण्याचा प्रयत्न चेंडूला, मात्र चेंडू अंगावर आदळतोय. चेंडू वळतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नक्कीच पहिला बॅकची एज तदनंतर अंगावर चेंडू आदळला होता. एका धावेची भर धावसंख्या एक निपुडे सरकताना पोहोचते बिनबाद 17 क्रिकेटमधील एक अशुभ अंक ओळखला जातो 17 हा आकडा. हेमंत षटकातील पुढचा चेंडू रनअप मध्ये थोडासा बिघाड डेड बॉलचा इशारा पंचांमार्फत. तीन चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतोय हेमंत हा गोलंदाज. करणनी वैयक्तिक 11 धावा खर्च केल्या होता पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होत. 4 षटकांचा हा सामना हेमंत. अकूट टप्प्याचा चेंडू चेंडूला फ्लॅशी पंच करतोय. चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून वेगाने मैदानाचा समतळ सौंदर्यपूर्ण फटका खासदार चौकार. 4 धावांकित केल्या जातात विशाल मार्फत. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 21. आपण बघतो पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर चौकार. असे एकंदरीत 10 धावा मिळतात या 4 चेंडू मध्ये. लगेच विराजचं अनुकरण करून एका चांगल्या लईमध्ये येताना आता आपण विशाल याला पाहतोय. जसा प्रश्न जसा चेंडू तसाच फटका आपण बघतोय, तसंच उत्तर दिले होते. पुढचा चेंडू हेमंत कुटपेचा चेंडू चेंडूला अप्पर पंच करण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल टिपलावतोय डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद. गोलंदाजाला लगेच याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ऍडव्होकेट राजू पाटील अँड कंपनी गंगामाता गोंदवली स्पोर्ट्स
आणि त्याच क्षणाची नक्कीच पूर्ती होते या झेलच्या स्वरूपात. विशाल याची खेळी संपुष्ट देते. पहिला हादरा बसतोय माऊली स्पोर्ट्स दांदोळी या संघाला धाव फलकावर 21 धावा असताना. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटची संधी असेल फलंदाज या फलंदाजासाठी वळ राहणार पूर्णा गोंदवली या परिसरामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचत नाहीये. मी विनंती करतोय आमच्या टेक्निकल टीम्सला जॉइंटर्सला की आपण जे काही तांत्रिक बिघाड असतील ते दुरुस्त करावेत. लगेच हलक्या त्यांना जेंटल पुश करतोय. इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय पॉइंट मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू अडवेपर्यंत दोन धावा घेण्याची संधी निर्माण होते विराजला. त्याला योग्य साथ राहुल मार्फत. दोन धावांनी दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 सरासरीनं एक गडी बाद 23 धावांची उभारणी करतोय माऊली स्पोर्ट्स रांजनोळी संघ. यापुढचा सामना असेल स्वराज्य स्पोर्ट्स कशिली विरुद्ध जय सुनवाई वडुनगर. दोन्ही संघाचे कर्णधार चार षटक संपण्यापूर्वी इथे टॉस साठी यायचंय. पाण्याची सोय करायची मैदानाच्या. विनंती असेल आमच्या व्हॉलंटियर्सला कृपया त्वरित आपण पाण्याची सोय करायची आहे. लगेच वळ राहणार पूर्ण गोंदवली या परिसरामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचत नाहीये. आमच्या जॉइंटर्सना आमच्या टेक्निकल टीमला विनंती असेल जे काही तांत्रिक बिघाड असतील टेक्निकल इश्यू असतील ते रिझॉल्व्ह करा दुरुस्त करा आणि या स्पर्धेचं नीट अँड क्लीन दर्जेदार प्रक्षेपण थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी थेट प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी आमच्या आयोजकांना आणि आमच्या लाडक्या क्रीडा रसिक वर्गाला आपण सहकार्य करावं. दोन षटक समाप्त होत आहेत. इथे आपण पाहतोय गंगामाता स्पोर्ट्स गोंदवली संघर्ष देतोय माऊली स्पोर्ट्स रांजोळी या संघाविरुद्ध. माझ्या समवेत आपण पाहतोय लगेच ज्यांनी सलग दोन दिवस समालोचन दिलं होतं डॉक्टर मोरेश्वर गवळीजी त्याचप्रमाणे धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ स्वतः इंजिनियर आहे आणि नक्कीच कवी आगरी कवी ज्ञानेश्वर शिकणे त्याचप्रमाणे प्रमोदजी पाटील हे संपूर्ण मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे समावेशकांचे फळी लगेच या स्पर्धेचं धावतं विवरण धावतं प्रत्यक्षरण धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज. आणि उद्या दिनांक 1 मार्च पासून सिटी क्रिकेटला प्रारंभ होणार आहे. त्यावेळेला नक्कीच सिद्दीक भाभीजी हे देखील दाखल होतील या स्पर्धेत. 23 धावा धाव फळकावर वळ गोंदवली राहणार पूर्णा या परिसरामध्ये या स्पर्धेत एक प्रक्षेपण पोहोचत नाहीये. मी विनंती करतोय पुन्हा एकदा आमच्या जॉइंटर्सना आमच्या टेक्निकल टीमला की आपण जे काही तांत्रिक बिघाड असतील इश्यू असतील ते रिझॉल्व्ह करा दुरुस्त करा आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य द्या. सामन्याकडे बोलूया. राजेश ऍडव्होकेट राजेश शेतक ज्यांना राजू या नावाने ओळखलं होतं मुंडोरे यांकडून मॅडम उर्दू बघे. पहिला चेंडू लॉर्ड फुटा चेंडू सरळ चेंडू ऑन दी आयस खेळत होता लॉन्च म्हणून जाणारा अप्रतिम खासदार षटकार. पहिल्या चेंडूवर 30 धावा धाव फळकावर राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अकोट टप्प्याचा चेंडू नक्की चेंडूला अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय गली क्षेत्रामधून वळतोय थर्ड मॅन क्षेत्राकडे. चेंडू अडवला जातोय डीप मध्ये थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला जातोय मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होते दोन धाव घेण्याची फलंदाज विराज याला. एक चांगली खेळी साकारतोय विराज. एक संयम दिसतोय एक नियंत्रण दिसतोय
जस चेंडू कलात्मक पद्धति अपल गुणकौशल्य वापरून एक प्रतिभावंत दर्जेदार खेळाचं सादरीकरण करतोय। दोन नवाने धावसंख्या पोहोचते एक गरिमात 32 वर माऊली स्पोर्ट्स रांधोळी संघाची। राजू पुढचा चेंडू सुरेख चेंडू पारदर्शक प्लॅन एलबी नियम क्रमांक 36 लागू फलंदाज पायची स्वरूपात बाद विराजाची खेळी संपुष्टात। तिथे लागू केला तो पंचांमार्फत पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय। विराज याची खेळी संपुष्टात येत आहे। 9 चेंडू मध्ये 19 धावांचं एक मौल्यवान योगदान आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून विराज देतोय माऊली स्पोर्ट्स रांधोळी या संघाला। 32 धावा 2 गडी बाद सुरेख चेंडू ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न ड्राइव्ह करतोय चेंडू आपण पाहतोय लॉंग आर्म क्षेत्र क्लिअर करतोय मैदानाच्या समतळ केलेला एक सौंदर्यपूर्ण चौकार खासदार चौकार। क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू आपण पाहतोय दोन्ही पायांच्या मधून सीमारेषे बाहेर जातोय। लगेच ही चूक घडायला ना पाहिजे होती मात्र ती चूक घडली जाते आणि थोडस समीकरण बिघडतोय। 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 36 वर 34वा फलंदाज मंगेश ठरतोय जो चौकाराने आपला वैयक्तिक खातो करतोय। धावसंख्या आपण पाहतोय पोहोचते 36 वर राजू पुढचा चेंडू सुरेख चेंडू आता मात्र नक्कीच लाईन अँड लेंथ व्यवस्थित होती। शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि तोच कारणीभूत ठरतोय हा चेंडू रिझॉल्व जाण्यासाठी। अशा पद्धतीने 3 षटकांची सांगता होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर ताबा आहेत त्या 2 गडी बाद 36 धावा 12 सरासरीने वाटचाल करतोय। योग्य आणि पोषक सरासरी ही टेनिस विश्वाची 12 सरासरी 30 राखतोय तो माऊली स्पोर्ट्स राजनवी संघ। अंतिम षटक असेल निर्णायक षटक असेल आणि क्रीडा परिभाषेमध्ये स्लॉग ओव्हर म्हटलं होतं हाणाभरीचं षटक म्हटलं होतं या षटकाला पाहिजे। या षटकामध्ये जे 6 चेंडू आहेत त्या कशा प्रकारचं विवरण हे ते सादर करतात कशा प्रकारचं क्रिकेट करतोय। क्रिकेट हा 7 अक्षरांनी बनलेला शब्द पहिला सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दुसरा आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आय म्हणजे इंटेलिजन्स दुसरा सी म्हणजे कंट्रोल के म्हणजे नॉलेज ई म्हणजे एनर्जी आणि टी म्हणजे टेम्परामेंट। 7 अक्षर 7 अक्षरातून 7 शब्द निर्माण होतात आणि या 7 शब्दांचा जो सखोल आणि व्यवस्थित गांभीर्याने अभ्यास करेल त्याचा तंत्र आणि मंत्र जाणेल तो उत्तम अष्टपैलू खेळाडू किंवा एक चांगल्या दर्जाचा प्रतिभावंत खेळाडू ठरू शकेल। याचं उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं तर टेनिस विश्वामधील कृष्णा सातपुते असेल जयेश पाटील असेल दीपक मडवी असतील बरेचसे असे खेळाडू आहेत की यशपालजी मारी असतील फुलट चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू आपण पाहतोय की वळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा घात प्रयत्न मात्र फेकी व्यवस्थित होत नाहीये। 2 नावा अतिशय तन्मयतेने योग्य रनिंग बिटवीन द विकेटचा प्रत्यय देऊन पूर्णत्वास देतोय तो फलंदाज मंगेश त्याला योग्य साथ मिळते ती राहुलची। राहुल हा फलंदाज खेळतोय क्षमस्व 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 38 वर दोन्ही फलंदाज आपण पाहतोय एकच जणू चेहरा आहे। आता मात्र सरळ चेंडूला लॉफ केलंय चेंडू वळतो विकेटच्या वरून बॅट खांद्याच्या मागे चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये खासदार षटकार। प्रेक्षक गॅलरीमध्ये चेहल टिपलाय अगेन्स वेलकम सचिन गायकवाड अँड कंपनी वेलकम जयंजी गायकवाड आणि सर्व कंपनी हार्दिक स्वागत तुमचं। निवेकुरा पिंपळनेर संघ देखील दाखल होतोय यापुढचा सामना असेल स्वराज्य स्पोर्ट्स कशिली आणि जय सुनवाई वरुणनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल। 6 धावांनी नक्कीच धावफळक वेगाने पुढे सरकताना पोहोचतो 44 वर 46 धावा धावफळकावर
नक्कीच जर आपण ठाणे परिसरामध्ये गेलात तर नक्कीच क्रीडा रसिकांसाठी अशा प्रकारचं पारितोषिक असतं. सुरुवात जशी होती दिवसाची तस तस नक्कीच पारितोषिकामध्ये वाढ होत असते. कधी कधी हजारापर्यंत देखील प्रेक्षकांसाठी ते पारितोषिक असतं, सीमारेषे बाहेर झेल टिपणाऱ्या त्या क्रीडा रसिकासाठी. आता मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेरचा चेंडू, विकेटच्या नक्कीच पीच, जो पीच आहे त्याच्या नक्कीच आपण पाहतोय की बऱ्याच लांब रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय चेंडू, आणि त्याच कारणास्तव पंच आपले दोन्ही हात समांतर दिशेनं पहिले जातात. व्हाईट चेंडूचा इशारा लोकसंख्या पस्तुती 2:45 वर माऊली स्पोर्ट्स रांधोळी संघाची. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. रोष आता मात्र नक्कीच अप्रतिम चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतोय, वळतोय लगान क्षेत्राकडे. नक्कीच चांगली फेकी होते मात्र तत्पूर्वी 2 धावा प्राप्त करतोय तो फलंदाज राहुल, त्याला योग्य साथ मंगेश मार्फत. 2 धावांनी लोकसंख्या पोहोचली 47 वर. अर्धशतकाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय माऊली स्पोर्ट्स रांधोळी संघ. दोन्ही संघ नामांकित आहेत एक पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून. या स्पर्धेमध्ये खेळताना आपलं गुणकौशल्य वापरताना पुढचा चेंडू. आता मात्र ऑन दी अप ऑन दी आईज लॉस्टेड शॉट, बॅट खांद्याच्या मागे चेंडू लॉगन आणि लॉगच्या मध्ये सरळ 6 धावांसाठी खासदार षटका. वाघाची दहाड फोडला पहाड, चेंडू सीमारेषा पार, खासदार षटकार. नक्कीच जसा चेंडू होता ओवर पेच होता, बॅकलिपचा वापर केला. ऑन दी अप ऑन दी राईज ऑपोनंट चेंडूला सरळ ऑन दी राईज खेळला गेलं, सरळ 6 धावांची मोहर उमटली गेली. खासदार षटकार अर्जित करतोय, अर्धशतक पूर्ण करतोय माऊली स्पोर्ट्स रांजोळी संघ. धाव फळकावर धाव आहे 53 धावा. संदीप कांबेकर आपण बघतोय जय सोनुवाई वडुनोकर संघाचा कर्णधार इथे दाखल होतोय. स्वराज्य स्पोर्ट्स कशिली संघाचा कर्णधार. शेवटचा पुकार असेल, लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. रोष षटकातील पुढचा चेंडू, व्होल्टेज डिलिव्हरी, सरळ चेंडूला इथे मात्र स्वन करतोय. बॅट खांद्याच्या मागे चेंडू, इथे मात्र मिड विकेटच्या मागे बॅक टू बॅक दुसरा खासदार षटका. लगेच सचिन ज्यावेळेला मैदानाच्या आत उतरेल त्यावेळेला राहुल खुश होईल. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 59 वर. रोष पुढचा चेंडू, हा कोटाप्यात चेंज ऑफ स्पेस केलं होतं, गती कमी केली होती आणि नक्कीच इथे आपण बघतोय रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळतोय. व्हाईटचा इशारा पंचांमार्फत धावसंख्या 60 धावांचा टप्पा पूर्ण करतोय. 60 धावा धाव फळकावर हा तिसरा संघ ठरतोय नक्कीच आजच्या दिवसातील जो 60 डावा पूर्ण करतोय. चौथा संघ गावदी वडगर कानाई स्पोर्ट्स पाय आणि वीर तानाजी दापोडी नंतर. लगेच नाकाच्या जवळून परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 60 धावांवर समाधान व्यक्त करतोय. आणि स्वराज्य स्पोर्ट्स कचेरी संघाचा कर्णधार टॉससाठी यायचंय आणि त्याचप्रमाणे जय सुनवाई वरुण उगर संघाचा कर्णधार, आपल्याला देखील विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. हा नक्कीच चौथा सामना ठरतोय ज्यावेळेला 61 धावांचा उद्दिष्ट सामोरे येत आहे. नक्कीच 61 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल गंगामाता गोंदवली संघ हा येणारा क्षण सांगेल आणि येणारी परिस्थिती सांगेल. मात्र टॉस कडे बोलूया, मी विनंती करतोय बांधवजी पाटील यांना विनंती असेल आपण टॉस साठी या. एक स्वराज्य स्पोर्ट्स कशिली संघ, स्वराज्य स्पोर्ट्स कशिली संघ
ज्याने 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आतापर्यंत जर विचार केला तर 6 वेळा 60 धावा करून 61 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे समोरच्या संघाला. एक योगायोग म्हणावा लागेल 60 धावा या स्पर्धेतील गोल्डन फिगर झालेले 60 धावा या स्पर्धेतील. केतन आणि हरी ही सलामीची जोडी. या अगोदर बंद्रा मारुती काल्हेर संघालाही 61 धावांचं आव्हान होतं पहिल्या सामन्यात, मात्र ते पेलावता आलं नव्हतं. विशाल गोलंदाजीसाठी येतोय राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस, चेंडू हलक्या हाताने केलेला आहे. ड्राईव्ह करायचा होता कवर्स मध्ये, मात्र चेंडू मिड ऑफ वरून जातोय डीप मिड ऑफला. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत चेंडूवर येतोय पीट करतोय चेंडूची, तोपर्यंत आपलं खातं खोलण्याची संधी मिळते केतन यास. केतन आणि हरी ही सलामीची जी जोडी आहे त्यांच्यावर बरंचसं निर्भर आहे या 60 धावा पूर्ण करण्याचे एक जे दडपण आहे ते नक्कीच केतन आणि हरी यांच्यावर असेल. विशाल यावेळी मात्र मोठा फटका, स्लॉप केलेला चेंडूला मिड विकेट आणि वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकारासाठी 6 धावा. नक्कीच एक्स्ट्रा कवरच्या वरून शॉट, एक्स्ट्रा कवरच्या वरून डीप एक्स्ट्रा कवर सीमारेषेच्या बाहेर चौका. एक हळूवा टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बॅकफुट वर झाला होता चेंडूला, स्वतः हॉक झाला होता. नक्कीच पायांवर आदलतोय चेंडू मात्र आणि अपील केला जातोय गोलंदाजांकडून, दहात मागितली जाते पंचांकडे. एक प्रश्न विचारला जातोय की नक्कीच हा खेळाडू हा फलंदाज मी स्टंपच्या बरोबर मध्ये पकडलेला आहे आणि पंचही गोलंदाजाला साथ देत आहेत, गोलंदाजाची म्हणणं मांडतायत. आकाशामध्ये बोट आणि याचबरोबर पहिला फलंदाज बाद हरी. हरी बाद होण्यापूर्वी एक षटकार आणि चौकारानिशी 10 धावा केल्या होत्या. विशाल या षटकामध्ये एक फलंदाज बाद करण्यात यश मिळवतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, सन्मान दिलेला आहे चेंडूला. एक धाव रोखली जात नाहीये एका धावेने. राजू आपलं खातं खोलतोय. राजू एक अनुभवी खेळाडू आहे या नक्कीच गंगामाता गुंदवली संघाचा. दारोमदार बरीचशी असेल. 61 धाव पूर्ण करताना राजूवर ऍडव्होकेट राजेश पाटील. विशाल ब्लाय हँड इट, चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न नाहीये, फुटवर्क नाहीये. नक्कीच मात्र चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं, पहिल्या 3 षटकात अशा अपेक्षा वाढल्या होत्या गंगामाता गुंदवली संघाकडून. नक्कीच हरीने चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र हरीच्या बाद होण्याने थोडासा या ठिकाणी पिछाडीवर पडलेला आहे गंगामाता गुंदवली संघ. जर विचार केला तर 15 धावांची सरासरी आवश्यक आहे, 15.25 ची सरासरी आवश्यक आहे. मात्र रिक्वायर्ड रन रेट आता
तर एक षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि गंगा माता गुंदवली या संघाचे धावसंख्या झालेले आहेत त्या 12. एक टिट फॉर टॅट चं उत्तर देताना पुढील सामन्यासाठी जय सोनाई वरुणगर आणि स्वराज्य कशेली. जय सोनाई वरुणगर संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर झालेले संदीप कांबेकर. मी विनंती करेन स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचंय अथवा आपला प्रतिनिधी पाठवायचंय अन्यथा आपणच पेनल्टीचा सामना करावा लागेल. तर दुसरी षटकातील सज्ज होतो विकास बघूया. विकास हा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या संघाचा विकास करतो की नाही बघायचंय. विकासला गोलंदाजीसाठी लावलेलं आहे बंद्रा मारुती टेम्पल बंद्रा मारुती मंदिराकडून. माऊली स्पोर्ट रांजोली संघाने 60 धावा करून 61 धावांचं लक्ष दिलेलं आहे. धावसंख्या पहिल्या षटकात 12. यावेळी मात्र नक्कीच उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पहिल्याच चेंडूवर दिशा भरकटतोय फलंदाज. पंचांकडून वाईटचा इशारा. पंच वैती सर या ठिकाणी वाईटचा इशारा करतात. जेव्हा ते समांतर रेषेमध्ये हात फिरवतात हात करतात तेव्हा मात्र त्यांची छबी जे ते अलग दिसते कारण उंचीने जास्त आहेत. आणि नक्कीच जेव्हा ते समांतर रेषेमध्ये हात फैलावतात एक आगळी वेगळी त्यांची मूर्ती भासते. मिश्किल स्वभावाचे आहेत वैती सर मात्र अनुभव दानग आहे त्यांच्याजवळ. विकास करतोय चेंडू मिड विकेटच्या वरून चेंडू षटकार एक जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. यस समोर फलंदाजी तसाच आहे राजेश पाटील. राजेश पाटीलला फुलटॉस चेंडू देणे म्हणजे नक्कीच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे कारण राजेश पाटील एक गंगा माता गुंदवली संघाचा अनुभवी खेळाडू आहे. हार्ट हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा विकास नवा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. नक्कीच वन बॉल्स क्षेत्ररक्षकाकडे जातोय चेंडू मात्र टहल ते हुए दोन्ही फलंदाजांनी दोन धावा पूर्ण केलेले आहेत. राजेश पाटील जर विचार केला तर अनुभव तर आहेच मात्र त्यापेक्षा टॅलेंट जास्त आहे. तर कधी कधी डावखुरा राहूनही राजेश पाटील यांना फलंदाजी करताना पाहिलेलं आहे. यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आता अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. सरळ एसटी रक्षकाकडे निघून जातोय. धावसंख्या 21. आता मात्र एक वापसी करतो या चेंडूवर. एक जबरदस्त चेंडू हलवतोय तो विकास. बघा पुढचा चेंडू कशा पद्धतीने हलवतोय विकास. विकास चेंडू सॉन केलेला आहे. पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. येस बीमार नो सोनी पे किंग ऑफ पिंपलनेर आकाश गायकवाड आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमचे जीवलग मित्र आकाश गायकवाड एकवीरा पिंपलनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत ते आपलं या स्पर्धेमध्ये खासदार चषक 2017 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आता मात्र सोने पे सुहागा नक्कीच पाहायला मिळतं आपल्याला. फुलटॉस चेंडू होता स्वंग केला होता डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पुढील चेंडू ब्रीट असेल. बाजारामध्ये जसं एक पे एक फ्री असते प्रमोद पाटील त्याचप्रमाणे एक पे एक फ्री मिळालेला आहे या ठिकाणी. मात्र व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू मात्र चांगला फायदा उचललेला आहे राजेश पाटील यांनी. उद्या आपण पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी अंजूर विरुद्ध धनेश भिनार या संघांना पाहणार आहोत.
ठीक 12 वाजता या ठिकाणी शेड्यूल सुरू होणार आहे विकास जोरदार हिट वाइड ऑफ लॉन्ग बॉल सीमारेषेबाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाजाने जे काही केलं होतं कामगिरी केली होती त्या कामगिरीवर पाणी फिरवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजांकडून केलं जात आहे स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार वेलकम निलेश आपलं हार्दिक स्वागत आहे यावेळी मात्र खोल टप्प्याचा चेंडू सन्मान दिलेला चेंडूला मिडॉनला चेंडू लागवाचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिडॉनला येतोय फील्ड करतोय मात्र हॅट्रिकची संधी उकवली होती राजेश पाटील याची आतापर्यंत 5 फलंदाजांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या स्पर्धेमध्ये अजूनही विकेट हॅट्रिक झालेली नाहीये 67 चौकार चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाराने चेंडू मार्गस्थ होतोय एका धावीची भर पडते गंगामाता गुंदवली संघाच्या धावसंख्येमध्ये 36 समालोचन कक्षामध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये राजेश पाटील जय सोनवे वरुणनगर संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सलामीवीर आम्हाला मदत करत आहेत तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपालकावर धावसंख्या लागलेली 36 त्यामध्ये 3 षटकार जे दणदणीत 3 षटकार मारले होते राजू पाटील यांनी आणि नक्कीच 3 षटकारांनी राजू पाटील 22 धावांवर केलतोय आपल्या संघाला उपयुक्त अशी खेळी करून देतोय मात्र जी चाल खेळली होती एक डाव खेळला होता प्रमोद पाटील राजू पाटीलने स्वतः फलंदाजीसाठी लवकर येण्याचा तो डाव मात्र या ठिकाणी यशस्वी होतोय या षटकाचा जर विचार केला या षटकामध्ये 24 धावा आलेले आहेत पहिल्या षटकात 12 त्यानंतर 24 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली 36 अजूनही जर जिंकण्याचा विचार केला तर 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे गंगामाता गुंदवली संघाला 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक प्रमोद पाटील थँक्यू नायश्वर जिकणे वेलकम एव्हरीबडी यू आर वॉचिंग द बेस्ट न्यू प्लॅटफॉर्म फॉर द क्रिकेट खासदार ट्रॉफी 2017 तर 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे मित्रांनो 2 षटकांवर जर आपण नजर टाकली तर विशाल पहिले गोलंदाज सज्ज झाला होता 12 धावा देऊन 1 गडी बाद केला होता त्याच्यानंतर एक विकास थोडस मागलं षटक म्हणावे लागेल मला 24 धावा इथं दिलेल्या आहेत तर धावसंख्या झालेल्या त्या 36 आता मात्र 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज गंगामाता गोंदवली या संघाला देवलीकर आणि 46 धावा केल्या होत्या या स्पर्धेची सर्वोत्कृष्ट धावसंख्या मात्र लगेच दुसऱ्या सामन्यात हर्षद चौधरी यांनी त्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता 48 धावा केल्या होत्या शॉट चेंडू नक्की चेंडू हवे ते पुल केलेला आहे मात्र चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि याच बरोबर फलंदाज बाद तेव्हा मी या शुभेच्छांचं वाचन या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो नक्कीच थोडासा आपण सहकार्य करायचंय अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय दुसरा फलंदाज बाद होतोय केतन सलामीच आलेला होता मात्र केतनला जास्त खेळण्याची संधी मिळाली नव्हती फक्त 3 चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती आणि या 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा केल्या होत्या नवीन फलंदाज खेळपट्टीवर करण मंगेश टू करण यावेळी मात्र थोडासा वेगामध्ये परिवर्तन केला होता
अक्रॉस द लाइन येऊन मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, निघून जातो यष्टी रक्षकाकडे. स्वराज्य कशेले संघाचे निलेश कर्णधार, आपण संपर्क साधायचा आहे सुहास पाटील यांच्याशी. फेक केलेला आहे मिडविकेट क्षेत्रात, थोडस प्लम्बरिंग झालेलं आहे, पायदा उचलण्याचा प्रयत्न आणि नक्कीच दोन धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाने बघितलं होतं की क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, मात्र त्याच क्षणी आखोआखो मी इशारा केला होता आणि दोन धावा पूर्ण. विनोद कांबळी आणि सर सचिन तेंडुलकर आखोआखो मी इशारा करण्यात माहिर होते प्रमोद पाटील. मंगेश अक्रॉस द लाईन उद्वेशच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा. मोठी धावसंख्या असते, गोलंदाज थोडेसे निडावलेले असतात. नेहमीच मोठी धावसंख्या जेव्हा होते तेव्हा गोलंदाजाचा मारा हा स्वैर असतो, जेव्हा तुमच्याकडे छोटी धावसंख्या असतो मात्र गोलंदाजांचा विचार असतोय की प्रत्येक चेंडू हा टप्प्यावर पडला पाहिजे. मंगेश शॉर्ट चेंडू आणि असा चेंडू राजू पाटील याला देणं म्हणजे नक्कीच खराब कामगिरी. जेव्हा तुम्ही बॅकफुट वर येऊन पूल करता तुमचं तंत्र आवश्यक असतं, व्यवस्थित चेंडूवर नजर हवी. शेवटपर्यंत नजर ठेवली होती ज्यावेळेला बॅकफुट वर गेला होता आणि बॅकफुट वर जाऊन पूल केला, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली होती. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषे बाहेर जाऊन पडतोय. सहा धावांसाठी षटकार, 45 धावसंख्या झालेली, अजूनही 16 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कश्मकश वाढलेले, 9 चेंडू 16 धावा. एक वाईटची पेक केली होती, नक्कीच 4 चेंडू झालेले आहेत, 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मात्र चेंडू हवेत आहे, पाहते डीपला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत 2 धावा ह्या नक्कीच पूर्ण केल्या जातात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. 2 धावा पूर्ण, 2 धावाने संघाची धावसंख्या 47. 7 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. याने मात्र चेंडूला सॉक केलेला आहे, पायथन डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, दूर प्रेक्षकांमध्ये षटकार. गुंदवली संघ, कारण धावांची जी संख्या आपण पाहतोय 53 वर पोहोचलेली धावसंख्या, 2 बाद 53, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत प्रमोद पाटील. आणि या 53 धावा करताना तब्बल 38 धावांची केली केलेली आहे राजेश पाटीलने. त्यामध्ये जर विचार केला तर 5 हे अप्रतिम षटकार लावलेले आणि चौफेर फलंदाजी केली, चौफेर फटकेबाजी पाहतोय आपण. एकही असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामध्ये राजू पाटीलने चेंडू पाठवलेला नाहीये. एक षटकामध्ये 8 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मायक्रोफोन वर सज्ज होत आहेत म्हणजे सहकारी समालोचक प्रमोद पाटील. तर एक जबरदस्त खेळी करतो राजू आपल्या संघासाठी. तोपर्यंत आमच्या व्हीआयपी टाइम्स मध्ये स्थानापन झालेल्या भानुदास यांच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालेला आहे.
तर बघूया सहा चेंडू मध्ये आठ धावांची गरज आहे गंगा माता गोंदवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी। तर सचिव होतोय गोलंदाज भावेश, तर बघूया भावेश काय करतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ते बघायचंय। आणि फलंदाजासाठी आलेला आहे तो करण, भावेश सज्ज होतोय। आता मात्र एक स्ट्रोक केलाय चेडू, चेडू जातोय वाईट समाजावर, चांगला असं झेल घेतोय आणि विकेटचं पतन होतोय। एक हादरा बसतोय गंगा माता गोंदवली या संघाला। राजू पाटील यांच्याकडून आता मात्र पाहायचंय या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पूर्ण करतोय का। आता मात्र चार चेंडू मध्ये दोन धावांची गरज आहे, भविष्यात जो गोलंदाज सज्ज होतोय फलंदाज। आता होते का चांगला चेंडू, तर चेंडू मारून एक विकेट चकवत होता लेग बो बिफोर, याचबरोबर फलंदाज राजेश पाटील बाद। प्रमोद पाटील अर्धशतक पूर्ण करण्याची, या अगोदर हर्षद चौधरीलाही संधी होती मात्र त्याचीही संधी हुकली होती, राजेश पाटील यालाही संधी होती अर्धशतक पूर्ण करण्याची मात्र संधी हुकते। त्यानंतर जर विचार केला तर देवलीकर याने, चंदन देवलीकर याने जी केली होती त्यालाही अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, मात्र तिघांचं आज अर्धशतक पूर्ण झालेलं नाहीये। तर 44 धावांवर बाद होतोय राजू, त्याच जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो भूषण। तर बघूया तीन चेंडू आणि दोन धावा, एक रंगत इथं वाढलेली आहे। तर बघूया तीन चेंडू मध्ये दोन धावांची गरज आहे गंगा माता गोंदवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी। बघूया काय घडतंय, काय बिघडतंय या तीन चेंडू मध्ये, या तीन चेंडू मध्ये दडलंय काय। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, तीन दिवसामध्ये अजूनही सुपर ओव्हर झालेला नाहीये। तर सज्ज होतोय गोलंदाज भावेश आणि सज्ज होतोय, रोष स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला मला तरी वाटतं भूषण आहे, नॉन स्ट्राईकला जो आहे तो रोष आहे। तर तीन चेंडू दोन धावा, बघूया भूषण कशा पद्धतीने खेळतोय हा चेंडू, सज्ज होतोय भावेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी। चांगला चेंडू, चेंडूला मारण्याचा प्रयत्न पूर्णच बेट होतोय, चेंडू जातोय एक फिलिपिडॉन दिशेला, एक धाव पूर्ण करतो, बाईचा इशारा येतोय, एक धाव संघाची धाव संख्या वाढते, धाव संख्या होतोय ती सात। थोडासा निराश असेल नक्कीच राजेश पाटील, कारण फिनिशर बनू शकला नव्हता, आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी मॅरेथॉन खेळी केला होता मात्र विजय फटका मारू शकला नव्हता आणि आपलं अर्धशतकी पूर्ण करू शकला नव्हता। दोन चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता। तो बघूया मित्रांनो दोन चेंडू आणि एक धाव, जर हा सामना लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येणार आहे। तर बघूया दोन चेंडू एक धाव, दिस इज अ क्रिकेट, एव्हरीथिंग इज पॉसिबल। आता मात्र चेंडूला एक स्वॉप करतोय, चेंडूला तो षटकामध्ये आणि हा सामना जिंकलेला आहे गंगा माता गोंदवली या संघाने। अभिनंदन अभिनंदन
आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी एक मोबाईल मिळालेला आहे, ज्या प्रेक्षकाचा असेल आपण घेऊन जायचं आहे. मित्रांनो, एक जबरदस्त सामना तुम्ही पाहलात. गंगा माता गुंतवली आणि माऊली स्पोर्ट रांजनोळी एक जबरदस्त आगाज केला होता. 44 धावांवर बाद झाला होता राजू, तरी सुद्धा हा सामना जिंकलेला आहे. राजेश पाटील मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय सुशांतजी म्हात्रे साहेब या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच त्यांच्या शुभ असते. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करणार आहोत राजेश पाटील यांना. सुशांत जी यांच्या शुभ असते. राजेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ऍडव्होकेट साहेब नक्कीच सकाळपासून पाहत होतो.